लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत। पुलिस ने कुछ भी एक्शन नहीं लिया है। मैंने दो दिन से फॉलोअप किया था, मैंने एसीपी सर को भी कल पूछा था, तो एसीपी सर ने मुझे बिठा के प्यार से समझाया था कि बेटा अपना जो है जो चल रहा है तला उध्वस्त करू नकोस, तुला तुझा संसार टिकवायचा है। सो सेटलमेंट की बात एसीपी सर ने मेरे साथ की थी। मला वेगवेगळ्या पद्धतीने दबाव येत आहे मला पोलिसांकडून, जसं मी एसीपी सरांच्या काल ऑफिसमध्ये गेले मला तिथूनही दबाव आला सेटलमेंट करण्याचा। मला वेगवेगळ्या पद्धतीने फोन येत आहेत, मला सोशल मीडिया साईटवर ट्रोल केलं जात आहे आणि मला असे काही पत्रकारांचे फोन येत आहेत की मला गजानन बाई मेसेज येत आहेत की तू आता तुझं आयुष्य कसं असेल पुढे, तू अजून तरुण आहेस, तुझं आयुष्य उद्या पुढे उद्ध्वस्त होईल, तुझ्या मुलाचं कसं होईल, अशा वेगवेगळ्या पद्धतीने मला प्रश्न विचारून गजाननच एका पद्धतीने मला असं वाटतं की गजानन काळी ह्या पद्धतीने हे पत्रकारांपासून माझ्यापर्यंत मेसेज पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे। आणि मला काल पत्रकाराचा एका फोन आला, त्याने मला हे पण विचारलं की वहिनी तुम्ही तुमचं अफेअर वगैरे आहे का, कारण उद्या गजाननला बेल झाली ना तर तो तुमची वाट लावणार आहे। तर मी त्याला सरळ म्हटलं, जर गेले 13 वर्ष मी या बंधनात होते, या प्रवासात होते आणि एवढा त्रास होऊन मी त्याच्यासोबत नांदत होते तर मी कधीच निघून गेले असते। तो मला म्हणाला त्याने तुमचं भरपूर पाठपुरावा केले, तुमचे फोन ट्रॅप करण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुम्ही जेवढे आतापर्यंत चॅट केलेले आहेत ते सगळे त्याने मिळवलेले आहेत। तर मी म्हटलं बिंदास, म्हटलं त्याने बेल मिळाल्याच्या नंतर त्याला जे काय करायचं ते करू दे, मी मागे हटणार नाही, अशा पद्धतीने तो दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे माझ्यावरती। काल माझ्या घरी एसीपी सर आले होते आणि मला त्यांनी इतकं चांगली ट्रीटमेंट दिली की मी तुझा बाप आहे, तू माझ्या मुलीसारखी आहेस आणि अशा पद्धतीने त्यांनी माझ्यावरती एक अशा पद्धतीने दाखवलं की तू मला सगळं सांग, तू कोणा पत्रकारांशी कोणत्याही पॉलिटिकल पक्षाशी बोलायचं नाही आहे, जे काही तू 1-to-1 माझ्याशी बोल, हा माझा नंबर घे आणि तुला जे काही हवं असेल ते मी तुला मिळवून देतो, मी सेटलमेंट करून देतो, तुला तुझा संसार मोडायचा आहे का, तुला डिवोर्स हवा आहे का, अशा पद्धतीने त्यांनी मला इमोशनल करून माझ्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे की मी हा स्टंट नाही करत आहे, की हे काही कोणत्याही गोष्टीचं राजकारण नाही, मी माझ्या मुलासाठी न्याय मागत आहे, मला भीक नको आहे, आज माझ्यासोबत कोणी उभं नसेल तरी मी एकटी लढणार आहे माझ्या मुलासाठी। आजही पक्षातून मला कोणाचाही फोन नाही आला आणि मी पक्षातल्या सगळ्यांना सांगते, हात जोडून विनंती करते की प्लीज माझ्या बाजूने उभा राहा आणि मला न्याय हवा आहे। अशा काही गोष्टी म्हणजे मी तुला आता काय सांगू की आता इथपर्यंत असं वातावरण तयार झालं आहे ना की माझा मुलगा पण घाबरायला लागलेला आहे की मम्मा मी जरा पंचनाम्यामध्ये स्टेटमेंट दिलं, खरं मी खरंच सांगते तो अजूनही घाबरलेला आहे, जर उद्या पोलीस काका आले आणि पंचनामा मी स्टेटमेंट जरी दिलं तर पापाला ते कळलं तर पापा मला मारेल का, म्हणजे इथपर्यंत आम्ही थ्रेटनिंगमध्ये आहोत। मी आता जी गोष्ट सांगते कदाचित बऱ्याच लोकांची जी नावं गुंतलेली आहेत, लोक मला आता खरं सांगू का, मी आता खरी थ्रेटनिंग मला इथून सुरुवात होणार, मी हे पण सांगते, मी मीडियासमोर सांगते तुम्हाला, आतापर्यंत गजानन काळकून होत होती पण आता ह्या गोष्टी मी ज्या उघड करत आहे आज इथून कदाचित मला माझ्या जीवाला धोका असू शकतो। गजानन काळे यांनी आत्तापर्यंत महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात, वाहन विभागात बरेच भ्रष्टाचार केलेले आहेत, बऱ्याच बोगस अशा भरती केलेल्या आहेत त्यांनी आणि त्या भरतीच्या मागे प्रत्येकी 2.5 लाख गजानन काळेंनी घेतलेले आहेत आणि ते 2.5 लाख माझ्या घरी यायचे, त्यातला थोडासा हिस्सा त्या पोरं जे मुलं घेऊन यायचे कार्यकर्ते त्यांच्या हातात जायचा, अशा पद्धतीने गजानन काळेंनी बरीच संपत्ती जमा केलेली आहे। हा जो भ्रष्टाचार त्यांनी केला त्याची मी एकमेव साक्षीदार आहे, कारण की माझ्या घरी सतत रोज सकाळी फोन कॉल्स असायचे आणि मी ते रोज ऐकत असायचे। जर तो त्याने ह्या गोष्टी जर मला त्याने जर ह्या गोष्टींसाठी मला म्हटला पुरावा दे तर मी स्वतः आहे, माझा मुलगा आहे, आम्ही या सगळ्या गोष्टी ऐकलेल्या आहेत रोज कानांनी। हे सगळे जे भ्रष्टाचार आहेत ते पालिकेतले जे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत यांच्या संगणमतामुळे झालेलं आहे। माझ्या घरी दर आठवड्याला 2-5 लाख रुपये यायचे आणि मी ते स्वतः हाताने घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर ते घरी पैसे माझ्या राहिले नाही जायचे। 2 दिवसामध्ये गजानन काळेंचे एक पार्टनर आहेत, नाव घेत नाही आहे मी त्यांचा आत्ता, त्यांच्याकडे ते पैसे पोहोचवले जायचे आणि आजही जे ट्रान्झॅक्शन होतं, जे आम्हाला घरी खायला पैसे हवे असतात किंवा मला खर्चाला पैसे हवे असतात, गजानन काळेंच्या घरी एकही रुपया ठेवला जात नाही, तो पैसा त्या व्यक्तीकडून आम्हाला पुरवला जातो। आणि अशा पद्धतीने गजानन काळेंनी खूप अशी संपत्ती नवी मुंबईमध्ये जमा केलेली आहे, प्रचंड घरं घेतलेली आहेत, नवी मुंबईच काय मुंबईतही गजानन काळेंची बरीच घरं आहेत, याची इन्क्वायरी झालीच पाहिजे। मी एवढ्यासाठी सांगते ना की मला आता ह्या गोष्टींशी काहीच घेणं देणं राहिलेलं नाही, हा माणूस मला ज्या पद्धतीने दबाव आणतोय ना तर मला त्याला हेच सांगायचं की गजानन असं नको करूस, तुला वाटत असेल की मला कुठेतरी दाबून माझा हा सगळा FIR मी मागे घेईल पण असं होणार नाही आहे आणि मला न्याय हवाय। गजानन काळेंना लवकरात लवकर शिक्षा झालीच पाहिजे, त्यांना अरेस्ट झालंच पाहिजे आणि माझ्यावरती ज्या पद्धतीने सेटलमेंट करण्याचा दबाव आणला जातोय तो प्लीज नका करू।